उठ चान भरून मासाठी म्हणजे मांडन तुमच्या हातानं आणि हो एक कप मायासाठी मांड जा बाबू एक कप मासाठी पण मांड काय नोकर बघा मी चल उठ झोपी तुला लवकर सकाळचे 10 वाजले तरी झोपू नये उठ जॉब आल तेव्हा काय ढोरासारखी बोंबलत राहील तेव्हा माहित काय इज्जतच नाही राहिली या घरात ह्या माणसं पाहिजे सारं जीवन बर्बाद झालं माय कधी नवऱ्याचा आहे का कधी लेकराचा आहे का कधी सासूचा आहे का सासऱ्याचा आहे का सारा जीव कावला माया कधी हे खुशी करते तर सु करते मला काही समजत नाही कधी स्वयंपाक कर कधी चाय कर कधी पाणी गरम कर कधी दूध गरम कर कधी झाड उंटा कधी इकडलं झाड कधी तिकडलं झाड कधी इकडलं सामान तिकडं आणि तिकडलं सामान इकडं आणि मला काही समजत नाही आज मन करते का माहेरी चाललं जा पण तिथंही नुसतं काम 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 काय करावं काही सुचत नाही तर काय जीवनभर नुसतं कामच करत राहू सारा दिमाग खराब झालं माय आई तुला काय आता आमंत्र द्या लागते उठ अरे मी उठून तरी काय करू मला कोणतंच काम नाहीये मग काम नाही तर काय दिवसभर झोपूनच राहशील का उठ अरे देवा बाबू माझ्या म्हणजे डोकस दुखून राहिलं रे माझ्या म्हणजे डोकस दुखून राहिलं रे आराम करू दे मले आई तू नाटक करू राहिली मला माहित आहे सगळं तुझ सगळे नाटक करते या घरात झोपू दे रे मले म्या नको करू डोकस दुखून राहिलं एकट काय झालं सासू सासूबाई काय झालं जी बर नाही वाटत आहे का सुन बाई माझ्या डोक्यात दुखून राहिलं नाही पोरक मला झोपू नाही देऊन राहिलं काय झाली अरे अरे काही नाही झालं मी आता फक्त एवढंच म्हणलं का 10:30 वाजून राहिले सकाळचे हे झोपू नाही तर हिले उठ म्हणून राहिलो तर आई डोक्स दुखाची नाटक करू राहिली बस वा 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 माझ्या सासूबाईच्या डोळ्यात खुपून राहिलं आणि तुम्ही म्हणता का नाटक वय ओ बाई डोळ्यात खुपून ना राहिलं डोक्यात दुखून राहिलो हा हा तेच ते मा सासूबाईच्या डोक्यात दुखून राहिलं तुम्हाला काय मजाक वाटू राहिली असं नाही का आईच्या पोटात दुखू राहिलं डॉक्टरने फोन लावला पाहिजे म्हणून ओ पोटात नाही व्हाय व बाई डोक्यात दुखून राहिलो व हो तेच ते लाव डॉक्टरने फोन हो हो लावतो हॅलो हा डॉक्टर साहेब हॅलो हा हा तर मा आईच्या पोटात दुखून राहिलं हे डोक्यात दुखून राहिलं तर लवकर या तुम्ही हा हो नाही दुखून राहिलं ठीक आहे मा घरी या हो ठीक आहे येतो म्हणते का येतो म्हणते
पाहिलं त्या आई चांगलीच आहे, पाय कशी खर्राटी मारू राहिली, फक्त नाटक करू राहिली ते, माय ऐकते कोण सांगून राहिलं तर, पाय कशी झोपली आहे खर्राटी मारून। लोक आपल्या माय बापासाठी काय काय नाही करत, मी ना तर फक्त एवढंच म्हणलं का डॉक्टरले फोन लावून बोलवा म्हणून, आणि तुम्ही म्हणता काय नाटक करते। मी तर भली मी झाली या घरा पाई, मन करते का लेकरू घेऊन चालला जा माहेरी, तिथं गेल्यावर हे म्हणते का बाया का तू कॅनवर भल्ला चांगला आहे भल्ला चांगला आहे, काय आली मग इथं म्हणून तिथं जाऊन फायदा नाही। मन करते का या कुर्चीवर उडी टाकून मरून जाव, पण मेल्यावर मग लेकरायचं काय होईल, मन करते का चुप। काय मन करते काय मन करते काय पागल झाली काय। चुप म्हटलं ना चुप जाय चायन जावे नानात घ्या आपल्या हातान। काय टाकलाय अहो चाय बनवला तर त्याच्यात साखर गिकर काही टाका नाही लागत का हो, तसाच बिना पांचक चाय बनवला। ओ नो प्याचा असेल तर प्या नाही तर नका पिऊ, अवस्था अशी टाकते का बस। हॅलो अरे बोल श्याम काय आपल्या डॉक्टरला कोरोना झाला कधी बे, काय आजच रिपोर्ट निघाली, अभि मी आता त्याला घरी बोलावलं, अभि त्याला कोरोना झाला मी घरी त्याला बोलावलं येऊनच राहिला असं होत। ठीक आहे अहो त्या ज्या डॉक्टरला बोलावलं ना त्या डॉक्टरला कोरोना आणि त्याला अजून माहित नाही तो आपल्या घरी येऊ राहिला। हॅलो हा डॉक्टर नाही 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 कुठे आहे तुम्ही, हा हा नाही नाही पेशंट काही नाही झालं पेशंट ने तुम्ही चालले जा। ओ नो बरा आहे पेशंट काय तुम्ही घराच्या गल्लीत आहे, डॉक्टर घराच्या गल्लीत आहे म्हणते दरवाजा लावा लागते नाही तर येते थो। ओ नो Oh,